भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावन कोले द्वारा विजय वडेटीवार का इस्तीफा मांगा गया जिस पर बोलते हुए उन्होंने कहा कि बावन कोले ने जो कहा वह मैंने नहीं सुना है लेकिन राहुल गांधी ने गलत नहीं बोला 2000 साल पहले मोदी की जाति ओबीसी में नहीं थी इसमें ओबीसी का कैसा अपमान है वडेटीवार ने चंद्रशेखर बावन से पूछा कि आप ओबीसी महिलाओं छात्रों के लिए क्या कर रहे हैं जहां उन्होंने ये भी कहा कि मराठा आरक्षण को लेकर सरकार ने बिना कैबिनेटली जो जीआर जारी किया है उसके लिए बावन को इस्तीफा देना चाहिए फिर हम देंगे नहीं आता तना बावन को काय मना चाहिए मैं तो ऐक नहीं तुम्हें राहुल जी ने का मटल कि दोन हजार पूर्वी नरेंद्र मोदी या देशामध्ये ओबीसी नव्हते एवढंच म्हटलं आणि वस्तुस्थिती आहे त्या राज्यामध्ये समाज आला त्यापूर्वी ओबीसीमध्ये का घेतलं गेलं नाही कारण मोदी साहेबांना ओबीसी व्हायचं होतं म्हणून तो समाज घेतला का तेली समाज हा अर्थ आमच्या राहुलजींचा होता महाराष्ट्रात जर आपला समाज ओबीसीमध्ये आहे तर गुजरातमध्ये का नव्हता मग गुजरातमध्ये दोन हजारमध्ये किंवा दोन हजार दोनमध्ये माझ्या माहितीप्रमाणे दोन मा हजार बारामध्ये आलेला आहे कदाचित ती तारीख मागे पुढे असेल मला माहीत नाही पण तेवढ्यात आहे हे कधी आलं ज्या वेळेस असं म्हणतात की मुख्यमंत्री असताना मोदी साहेब ही हा समाज सीमध्ये आला ते मूळ त्यावेळेस त्यापूर्वी ते सीमध्ये नव्हते यात काय आंदोलन करायचं यात काय ओबीसीचा अपमान झाला अरे सीचा अपमान तर तुम्ही रोज करताय ओबीसीच्या महिलांची रोज खुल्या हे लुटत चालले आहे सींचे स्कॉलरशिपचे पैसे तीन वर्षापासून केंद्र सरकार देत नाही आहे सींच्या वस्तिगृहाचा पत्ता नाही आहे सीसाठी तुम्ही काय बोलताय काय केलं आहे मोदी घरकुल योजना आणली त्याच्यामध्ये अटी ज्या लावल्यात त्यामध्ये पहिले विधवा मग अपंग मग बी पी एल आणि मग तो हे सगळ्या ज्या अटीमध्ये ते घरकुल बसत नाहीत वन जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना आम्ही घरकुल मंजूर करून घेत होतो त्यांना आता घरकुल दिलं जात नाही अतिक्रमण काढून आहेत बेघर केलं जात आहे लोकांना ते सगळे ओबीसी आहेत ओबीसींचा सत्यानाश करून टाकायचं ज्यावेळेस जी आर निघाला त्यावेळेस बावनकुळे शांत का बसलेत त्यांनी शांत ते का त्यावर बोलू शकले नाहीत त्यांचं एकतरी स्टेटमेंट आहे का ओबीसीच्या हिताचा फक्त ओबीसीचं म्हणायचं आणि ओबीसीच्या विरु हितासाठी बोलायचं नाही ही भूमिका नसावी आमचंही त्यांना आव्हान आहे तुम्ही राजीनामा द्या हा जी आर रद्द होत नाही तोपर्यंत तुम्ही देणार का जो सरकारनी शिंदे सरकारनी विदाउट कॅबिनेट जी आर काढला मराठा समाजाच्यासाठी त्या जे आर रद्द होण्यासाठी कुळे राजीनामा देणार का ओबीसीचं जर म्हणत असेल तर त्यांनी द्यावा मग आम्हीही देऊ